प्रहार जनशक्ति पक्षाचा येशु परिवर्तन महाशक्तीचा येशु बाबा मिस्त्री तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बाबा मिस्त्री तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है कौन मनते येता है अरे शिवा रात है अपना बिड़ो बच्चों जय जवान जय किसान जय जवान जय किसान अरे बाबा मिस्त्री अंगार है बाकी सब अंगार है अरे बाबा मिस्त्री अंगार है बाकी सब अंगार है हर जनशक्ति पश्चाता येशु अपना भिड़ो बच्चों आज मी प्रहार संघटनाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी 2019 ला मी काँग्रेस पक्षातर्फे त्या ठिकाणी निवडणूक लढवली. आता पक्षाने मला तिकीट दिलं नाही म्हणून मी नाईलाजाने गरिबांचा पक्ष आहे म्हणून अपंगांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे म्हणून त्या पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे. अजून मला निश्चित खात्री आहे की दक्षिण सोलापूरच्या लोकांनी माझा विश्वास टाकून मला भरघोस मताने विजय करतील असं मला खात्री आहे. सर तुम्हाला मध्यमधन काँग्रेसकडनं ऑफर होती तरी तुम्ही झुगारून आला. ज्या ठिकाणी मी माझा कार्यक्षेत्र आहे ज्या ठिकाणी मी तिथं माझे कार्यकर्ते आहेत माझे मतदार आहेत त्या ठिकाणी सोडून जर दुसऱ्या ठिकाणी असाल तर मी ते मान्य करणार नाही. मला जर पक्षाने 2 महिने अगोदर सांगितलं असता किंवा तुला इथं तिकीट देणार आहे तू इथं काम कर म्हणून तिथं सुद्धा मी काम केलो असतो. अचानक ही उमेदवार डिक्लेअर झाली म्हणून तिथं मला जमत नाही यासाठी मी माझा जे या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी मागणी केली. म्हणजे कोणकोण तुम्हाला दबाव आणला होता की काँग्रेसकडनं दबावचा प्रश्न नाही दबावचा प्रश्न नाही. मी बघा एक सच्चा कार्यकर्ता आहे कुठेही काम केलं तर मी सच्चा कार्यकर्ता आहे. पक्ष जिजेपी म्हणून काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये 30 वर्ष मी सलंग काम केले कुठलंही चुकीचे काम केले नाही. आज मला दुःख वाटायला ते पक्ष सोडलं म्हणून ह्याचं कारणच आहे की माझ्यावर अन्याय केले. आता भविष्यात अजून मी प्रहार बरोबर कंटिन्यू राहणार. मी ज्या ठिकाणी जातो मी शब्दाचा पक्का आहे त्या ठिकाणी कायम करू शकतो. 30 वर्षापासून आपण काँग्रेसमध्ये आता प्रहारमध्ये प्रवेश केला काय भावना काय होत्या मला भावना म्हणजे कसं आहे माहिती का ज्या ठिकाणी 2019 तिथं जायला कुणी तयार नव्हते कुणी तयार होतो मी कुठे आज ज्या उदाहरण सांगतो जे कुरडी हुरी विहिरी असती त्यामध्ये मला उडी मारा म्हणलं मी मारलो पण आज ठिकाणी पाणी आला विहिरीमध्ये आता मला न मारता दुसऱ्याला मारा म्हणून ह्याचा अर्थ एवढं समजून घ्या तुम्ही की माझ्यावर अन्याय झालेला यासाठी मी तो पक्ष सोडून आज मी हा प्रहार संघटना का घेतलो हे गरिबांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे अपंगांचा पक्ष आहे. ह्या पक्षाने नेहमी लोकांसाठी भांडत आहे त्यासाठी मी मोठा पक्ष चॉईस केली. अनेक लोकांचे मला फोन आले परंतु मी हे गरिबांचा पक्ष म्हणून तुम्ही त्या पक्षात प्रवेश केला. बाबा मध्यमध्ये तुम्हाला एबी फॉर्म देणार होते तुम्ही काय मी तुम्हाला सांगितलं की आता मध्यमध्ये राष्ट्रीय पक्षाचा एबी फॉर्म मी काय म्हणतो ज्या ठिकाणी माझं कार्यक्षेत्र तिथं मागतो तिकीट मी ज्या ठिकाणी शब्द दिलतो मी तिथं थांबत नाही म्हणून मी माझ्या शब्दाच्या पुढे जाणार व्यक्ती नाही आहे. बाबा कशी अशी लढत दक्षिणमध्ये दक्षिणमध्ये माझी भाजपची 100% लढत होणार विजय माझाच होणार. म्हणजे असं एक चर्चा होती सोलापुरात की सोलापुरात एक मुस्लिम कॅन्डिडेट आहे एमआयएमचे त्यांच्या विरोधात नको म्हणून बाबांनी मागे घेतली. मी सर्वप्रथम एक नागरिक आहे भारतीय मुस्लिम धर्म कुठला धर्म मी मानत नाही. मला मानणारे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मला मी जातीवर कधीही उमेदवारी मागितली नाही आहे जात आहे म्हणून कधी विचार केला नाही. फक्त माझा ते कार्यक्षेत्र नाही आहे. अचानक मला मी सांगितलं तुम्हाला 2 महिने अगोदर मला सांगितलं त्या ठिकाणी इलेक्शन लढलो असतो तिथंसुद्धा जिंकून दाखवलं असतो परंतु त्या ठिकाणी अचानक हे झाल्यामुळे मला सगळं डिस्प्यूट झालं. म्हणजे नाना पटोले किंवा काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी म्हणजे सोलापूर शहरमध्ये विधानसभा मी काय चर्चा केली मी त्यांची चर्चा तेच केलो तुम्ही जर ही मला तिथं उमेदवार द्यायचं असेल तर अगोदर मला सांगायचं होतं. मी अर्ज कुठून केलतो दक्षिण सोलापुराची मागणी केलतो मी मध्येची मागणी केलतो का माझं स्वप्न सुद्धा मध्य नव्हतं. मग अचानक तुम्ही सांगितलं की होणार नाही ना यासाठी मी ते नको म्हणलं मी नाकारलो त्या ठिकाणी. म्हणजे काँग्रेसने असा विचार केला होता की तुम्ही मुस्लिम आहे आणि तो मुस्लिम मतदार